ध्वजदिन निधी संकलनाला मदत करून सैनिकांप्रती खारीचा वाटा उचलावा अपर जिल्हाधिकारी किशोर पवार कोल्हापूर दिनांक सात देशाचं स्वातंत्र्य अबाधित ठेवण्यासाठी हजारो शूरवीरांनी प्राणांची आहुती दिली आहे त्याची परतफेड कोणत्याही स्वरूपात करू शकत नाही परंतु सशस्त्र सेना ध्वजदिन सात डिसेंबरला साजरा करण्यात येतो त्यानिमित्तानं निधी संकलनास हातभार लावून खारीचा वाटा उचलावा असं आवाहन अपर जिल्हाधिकारी किशोर पवार यांनी आज केलं जिल्हाधिकारी कार्यालयातील छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात सशस्त्र सेना ध्वजदिन निधी संकलनाचा शुभारंभ करण्यात आला याप्रसंगी निवासी उपजिल्हाधिकारी भाऊ गलंडे सहाय्यक जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी शिवाजी पवार संयोजक चंद्रशेखर पांगे उपस्थित होते कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन करून झाली स्वागत प्रस्ताविकात श्री पवार यांनी निधी संकलनाबाबत माहिती दिली ते म्हणाले या निधीतून शहीद जवानांच्या कुटुंबियाच्या अडीअडचणी दूर केल्या जातात युद्धात किंवा युद्धजन्य परिस्थितीत अपंगत्व प्राप्त झालेल्या आणि सशस्त्र दलातून सेवानिवृत्त झालेल्या जवानांच्या पुनर्वसनासाठी विविध कल्याणकारी योजना राबवण्यासाठी या निधीचा विनियोग केला जातो गतवर्षी एक कोटी साठ लाख एकोणऐंशी हजार इतकं उद्दिष्ट देण्यात आलं होतं कोरोना संक्रमणामुळे उद्भवलेल्या आपत्तीजनक स्थितीतही नागरिकांनी दिलेल्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे नव्वद लाखाचं सा उद्दिष्ट साध्य झालं आहे अपर जिल्हाधिकारी श्री पवार म्हणाले युद्धभूमीवर त्याचबरोबर अतिरेकांच्या भॅड कारवायांमध्ये मा मातृभूमीच्या रक्षणासाठी स्वतःच्या प्राणांची आहुती देणाऱ्या योद्ध्यांच्या बलिदानाची आपण कोणत्याही स्वरूपात परतफेड करू शकत नाही पण त्यांचं कुटुंबीय अवलंबितांचं पुनर्वसन करून औषध का होईना परतफेड करू शकतो गतवर्षीचा अनुशेष आणि चालू वर्षाचं चा उद्दिष्ट जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी सामाजिक संस्थांनी सा मदत करून पूर्ण करावं असं आवाहन त्यांनी केलं शेवटी श्री पांगे यांनी सर्वांचे आभार मानले